द्राक्ष उत्पादकांना द्राक्षमालाचे पैसे रोखीने मिळत नाहीत, त्यात दरवर्षी व्यापारी पैसे बुडवून पळून जातात, अशा अनेक घटना घडल्याचा मागचा अनुभव असल्यानं यावर उपाययोजना करता निफाड तालुक्यातल्या शिवडी इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःचा माल रोखीनं विक्री करायची शपथ घेतली आहे. याबाबतीत ग्रामस्थांनी द्राक्ष उत्पादकांनी एकमुखी ठराव करत संघटन अधिक व्यापक करण्याची मोहीमच उघडली आहे. द्राक्ष म्हटलं की निफाड नाशिक हेच डोळ्यापुढे येतं. दरवर्षी इथे अनेक व्यापारी शेतकऱ्यांना गंडा घालून पळून जात असतात. मागच्या वर्षीच 5 ते 7 कोटी रुपयांचा गंडा या द्राक्ष व्यापाऱ्यांनी घातला होता. नेहमी असंच घडत असल्यानं निफाडमधील शिवडीच्या ग्रामस्थांनी एकत्र येत आता द्राक्ष माल रोखीत घेईल आणि जो व्यापारी 2% कमिशन वापसी मागणार नाही त्यालाच आपला माल विकण्यात येईल असा निर्धार केलाय. त्यामुळे आपली फसवणूक टळेल असं त्यांना वाटत असून शिवडी गावाचं अनुकरण आसपासच्या अनेक गावांमधून सुरू होत आहे. वर्षभराचं पीक आम्ही जर पुढच्या मुलाप्रमाणे सांभाळतो, याचा जर व्यवहार आपण रोखीत करण्याचा निश्चय केला, या व्यापाऱ्यांनी जे आपल्याला 2% कमिशन कट करण्याचा जो इरादा त्यांचा असतो दरवेळेस, तो आपण जर तो जर थांबवला तर निश्चितच चांगली दिशा निर्माण होईल. या उद्देशाने शिवडी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन रोख स्वरूपात द्राक्षमाल जो खरेदी करेल अशाच द्राक्ष व्यापाऱ्याला माल द्यायचा, द्राक्षमाल द्यायचा आणि कुठल्याही प्रकारे त्याची कमिशन 2% हे कट करू द्यायचं नाही, या इराद्याने आम्ही ग्रामसभा घेऊन तो ठराव केला. द्राक्ष व्यापारी परप्रांतातून जिल्ह्यातून यायचे, यांना उधारीच्या तत्वावर द्राक्षमाल मिळायचा आणि उधारीच्या तत्वावर त्यांनी द्राक्षमाल खरेदी केल्यावर द्राक्षमालाचे पैसे न देता ते पुबारा करायचे. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात 5 ते 7 कोटी द्राक्षमालाचे पैसे घेऊन व्यापाऱ्यांनी पलायन केलं. त्यांचे गुन्हे दाखल झाले पण शेतकऱ्यांच्या हाती काहीच आलं नाही. कारवाई होत नसल्यानं अखेर गावकरी एकवटलेत. इथून पुढे 2% वापसी द्यायची नाही आणि रोखीत व्यवहार करायचे, कारण सांगली आपलं जालना ह्या पूर्ण साठाणा ह्या पट्ट्यात पूर्ण रोखीचे व्यवहार चालू आहे आणि तिथं चालू आहे. तसे आमच्याकडेही त्या पद्धतीने चालू आहे. ही आमची द्राक्ष शेतकऱ्यांची सर्व विनंती आहे. शिवडी गावाच्या या एकमुखी निर्णयामुळे बोगस व्यापाऱ्यांना आळा बसणार आहेच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बळीराजा एकवटल्यानं भविष्यात शिवडीसारखी अनेक गावं एकवटून हक्काचं दाम मिळणार आहे. चेतन कोळस, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.